मग गोष्ट अशी आली की ते लिहायचं कसं, कारण आम्हाला शब्द पण भरायला हवेत. करेक्ट. त्याच्यामध्ये शब्द जेव्हा भरायची वेळ आली तेव्हा खरंच आमची गोची झाली होती की एक एक कॉमन लाईन हवी होती जी तिघांबरोबर जाईल, म्हणजे जी भक्तीच्या फील्डमध्ये पण जाईल, जी रोमॅन्टिक फील्डमध्ये पण जाईल आणि जी लावणीमध्ये पण जाईल, ती लाईन हवी होती. आणि त्यासाठी म्हणून मग आम्ही एका अशा हुशार मुलाला पकडला की आम्हाला माहिती होतं तो कधी आम्हाला डिसअपॉइंट करणार नाही, आणि तो आहे आमच्या सगळ्यांचा लाडका अंबरीश देशपांडे. थँक्यू, थँक्यू सो मच स्वप्नील, थँक्स अ लॉट. थँक्यू बेला, थँक्स अ लॉट. मला विचारायचं आहे, मला तुझा इनफॅक्ट ॲब्सोल्युटली म्हणजे शंकर सरांना आम्ही जेव्हा सांगितलं बोलले की मी येऊन गाणार, मी असंच गाणार, म्हटलं ओके. म्हणजे म्हणजे अनप्लग. अच्छा इकडे ना, क्युकी म्हणजे तुम्ही जेव्हा गाणं ऐकणार तेव्हा तुम्हाला समजणार मी असं का म्हटलो की मी अनप्लग गाणार, थोडंसंच गाणार, चार वाक्य गाणार. कारण आय रिअली फील दॅट म्हणजे करिअरमध्ये खूप गाणं मी गायलं आहे. सम ऑफ द सॉन्ग्स आर ट्रूली माइल स्टोन्स जिसे कहते हैं और यादगार गाने रहते हैं. अँड विदाऊट बिईंग यु नो विदाऊट एक्झॅजरेटिंग विदाऊट ओव्हर डुईंग इट आय वुड डेफिनेटली से दॅट आय मेरे करिअर में मैंने ऐसा गाना कभी नहीं गाया है. और ये मतलब मला काय प्रूव्ह करायला हे नाही, तुम्ही गाणं ऐका आणि तुम्हीच ठरवा. म्हणजे हे फर्स्ट गाणं आहे ज्याच्यात 3 ऑक्टेव्ज आहे अँड आय हॅड टू सिंग इन 3 ऑक्टेव्ज. सो गाणं सुरू होत आहे बेसमेंट में और खतम होत आहे ऊपर टेरेस में. तो आप सुनिए, मैं गुनगुनाता हूँ 4 लाइन, लेकिन आई फील दॅट यू विल एन्जॉय इट मोर व्हेन यू Don't have a guitar, sir? Don't have, yeah, yeah, sure. No, I'll just sing it like that, no? Then they'll... I'll just... Listen, don't waste time. Okay. I'll just sing it. Oh, what sure it is. I'll just sing it anyway. Mitlyana tyancha khona घडला हा कुठला गुन्हा, सलती जीवारी वेदना, सलती जीवारी वेदना, वणवा उठला या मनी, कोणाचा नाही कुणी, गहिवरल्या वेड्या भावना, गहिवरल्या वेड्या भावना, क्षण हे अडवू कसे मी सांगना, मन हे सावरू कसे मी सांगना. अभी आगे सुनिए. थँक यू. पोस्टर बॉय आईच्या गावात आले पोस्टर बॉय. पोस्टर बॉय लढवैये पोस्टर बॉय, वीरांचे वीर आमचे पोस्टर बॉय. शहरात मराठी रॅप आले मस्तीची शाळा घेऊन छाती ठोकून
लावणी मराठी रॅप Ten AEG, POSSTER, solid low shots, halayat, e voice, puzzle, bichare, tonda, boon, boon, can't come on, get in, but la para, chabhava, tuja, ai, chagava, slay, house in the port of Carlum, hakale, sagana, story, sangun, watch the alay, tapun, nahi, bhai, थँक यू थँक यू सो मच. आता कळमीर पाटील, लेस्ली सर, अंबरीश, चैतन्य, गंधा, स्वप्नील, बेला, अवधूत, शंकरजी, अनिकेत, ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, संदीप, या सगळ्यांनी 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 प्लीज स्टेजवर या. आणि ज्यांच्यामुळे हे म्युझिक आपल्यापर्यंत पोहोचणार आहे ते व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई नानूभाईंसाठी. नानूभाई खऱ्या अर्थानं म्हणजे फक्त म्युझिक 2008 ते घेतलं होतं म्हणून आमची ओळख, पण नानूभाईंनी जी काही मदत केली आहे, जे काही सपोर्ट करतायत त्याबद्दल वादच नाही. आणि मला वाटतं प्रत्येकाला तो अनुभव आपल्यापैकी इकडे आला असेल नानूभाईंचा. ब्राईटचे योगेश दादा सुद्धा आले त्यांना, आणि ब्राईट आपले होर्डिंग्सचे आपल्याला सगळे सपोर्ट करतायत. योगेश भाई, योगेश भाई रकानी, योगेश योगेश भाईंनी जाहीर केलंय की ते पोस्टर बॉईजचे महाराष्ट्रामध्ये 2000 होर्डिंग्स लावणार आहे. फुकट फुकट अवॉर्ड का भी लगा देगा आपके अवॉर्ड. देखा पोस्टर अवॉर्ड का भी लगाएंगे. थैंक यू थैंक यू. लेस्ली सर, शंकर सर, प्लीज सर. इतनी तरफ हाँ चाल नहीं तो माला घरी जाए रात्रि. ओके यस सर प्लीज रेडी. Probably the best time to thank you for actually giving me my first Marathi film ever. So thank you very much. It's a big landmark for me. It has been a complete pleasure. Aaj Neha khub sexy diste mhanun mi tila jawal ghetle. हा माझा खूपच जवळचा मित्र आणि असं म्हणू शकतो की मी जेव्हा हे इंडस्ट्रीमध्ये नव्हतो तेव्हापासून तो माझा म्हणजे मेंटॉर. मला चान्स दिलाय ॲडव्हर्टायझमेंटमध्ये गायला, आल्बम्समध्ये गायला. तसं एक माणूस
बरोबर मला काम करायला मिळालं त्यात त्याच्याबद्दल मी खूपच खूप 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 मी मला आनंद वाटतो. आणि हे जे गाणे आहे मी तेव्हा पण म्हणत होतो की असं एक गाणं आहे की माझ्या करिअरमध्ये इट इज अ माइल स्टोन इन माय करिअर, कारण मी असं गाणं कधी गायलं नाही आहे. आय रिअली थँक्स लेस्ली, आय थँक्स श्रेयस फॉर ॲट लिस्ट थिंकिंग अबाउट मी. मी वही बोला हम लोग सब दोस्ती है ना, तो एक्सपीरियंस वही दोस्ती का है. मस्ती मजाक होता है और अच्छा गाना भी बन जाता है. लेकिन जो एक बार मिलने से जो एक इट्स लव बेसिकली इट्स लव एंड इट इज द होल वाइब इज हैप्पीनेस एंड पीस. और क्या जब मिलते हैं तो कलाकारी भी निकल जाती है. वो बहुत इंपॉर्टेंट बात है क्योंकि इसीलिए हम मिलते हैं. दैट्स वाई वी आर फ्रेंड्स, दैट्स वाई वी लव ईच अदर, बिकॉज़ वी रिस्पेक्ट आवर आर्ट, वी लव ईच अदर फॉर व्हाट वी डू. हम लोग जो हमारा जो कला है वो हम आई लव द वे ही सिंग. जैसे उसने जो गाना गाया है, ये गाना जो बहुत बहुत मुश्किल गाना है और बहुत कम लोग ये गाना गा सकते हैं. हिंदी गाने से कितना डिफिकल्ट लगा था? मैं काफ़ी मराठी गाने गा चुका हूँ तो शब्द तो मुश्किल नहीं होते हैं, लेकिन गाने के जो धुन है और जिस तरह से 3 ऑक्टेव्स में ये गाना है वो काफ़ी मुश्किल चैलेंज है. तो आई होप आई हैव डन जस्टिस टू इट. थैंक यू. बहुत खुश हूँ यार, बहुत खुशी का मौका है और अच्छा लग रहा है मराठी इंडस्ट्री के हमारे सारे दोस्त आज यहाँ पर आए. मेरे लिए बहुत बड़ी बात है कि फिल्म को लेस्ली सर जैसे इतने बड़े म्यूजिक डायरेक्टर जो खुद है ही अग्रीड टू डू द फिल्म. देन शंकर सर, अवधूत बेला, स्वप्निल नंदेश, इन सब ने गाना गाया है उसमें. सो यू नो, एक प्रोड्यूसर और क्या चाहेगा? अगर अपने आपके पास इतने अच्छे अच्छे टैलेंटेड टेक्नीशियंस हो, आई थिंक माई जॉब इज हाफ डन. फिल्म के बारे में अगर आपको छोटे शब्द में बताना है तो क्या कहना चाहिए? कैसा किरदार रहेगा इस फिल्म में? क्या रोमांटिक रहेगी, कॉमेडी, किस प्रकार की फिल्म रहेगी? ये फिल्म एंटरटेनर जोन में रहेगी. एक बेसिकली 3 बंदों की कहानी है, जो दिलीप काका है, अनिकेत विश्वास राव एंड ऋषिकेश जोशी. इनके साथ अचानक एक दिन एक ऐसा हादसा हो जाता है. मैं मराठी बोलूँ का? हिंदी. अच्छा, तो इनके साथ एक अचानक ऐसा हादसा हो जाता है. अचानक एक दिन इन्हें पता चलता है कि वो सरकारी नसबंदी कैंपेन के पोस्टर बॉयज बन गए हैं विदाउट देयर परमिशन. तो ये काफ़ी उनको हिलाने वाली चीज़ उनके सामने आ जाती है. एंड दे स्टार्ट टू फाइंड आउट कि किसने किया, क्यों हुआ. दे स्टार्ट देयर फाइट अगेंस्ट द सिस्टम एंड द होल थिंग इज डेल्ट इन अ वेरी ह्यूमरस कॉमिकल मैनर. बतौर प्रोड्यूसर पोस्टर बॉयज में कैसा एक्सपीरियंस? पता नहीं पैसे कितने कमाऊंगा बट मज़ा बड़ा आया. इनफैक्ट एक्सट्रीमली सेटिस्फाइंग जर्नी. वेरी वेरी हैप्पी टू हैव वर्क विद ऑल ऑफ देम. समीर पाटिल जो हमारे डायरेक्टर हैं, राइटर हैं, वो हो, दिलीप काका जैसे इतने बड़े एक्टर वो हो, लेस्ली सर हो, शंकर सर हो, इनके साथ काम करके मज़ा तो आया. बट आई थिंक उससे ज़्यादा बहुत सीखने मिला है. जो एज एन एक्टर काम करते हो आप सीखते हो, बट एज अ प्रोड्यूसर जो आपको सीख मिलती है वो एक काफ़ी 360 डिग्री किस्म की होती है. तो आप मराठी फिल्म, हिंदी फिल्म भी बहुत जल्दी आ जाएगी.